पठाणची कमाई 543 कोटी, जवानची कमाई 640 कोटी. शाहरुख खान बॉक्स ऑफिसचा किंग, बॉलिवूडला रिवायवल देणारा सुपरस्टार. साहूची कमाई 302 कोटी, राधेश्यामची कमाई 200 कोटींपेक्षा कमी आणि आदिपुरुषची कमाई 300 कोटींपेक्षाही कमी. प्रभासवर फ्लॉपचा शिक्का आणि साऊथच्या मार्केटला नवी हवा देणारा स्टार चर्चेतून गायब. या 5 पिक्चरच्या गणितानंतर चर्चा सुरू होते शाहरुख वर्सेस प्रभास अशी. कारण असतं शाहरुखचा डंकी आणि प्रभासचा सलार यांच्यातला क्लॅश, बॉक्स ऑफिसवरचा नवा बादशाह ठरवणारी लढाई. आधी प्रभासचा सलार 28 सप्टेंबरला रिलीज होणार होता तेव्हा जवानची हवा सुरू होती, बॉलिवूडनं मार्केट मिळवल्याचं बोललं जात होतं. प्रभासचा आदिपुरुष बेकार आपटलेला, पण सलारच्या VFX कामाला उशीर होणार होता त्यामुळे रिलीज डेट बदलण्यात आली. नवी डेट ठरली 22 डिसेंबर, डंकी रिलीज व्हायच्या 1 दिवस पुढची तारीख. शाहरुखने एकाच वर्षात 2 ब्लॉकबस्टर दिलेले, वर्ल्ड वाईड 1000 कोटी कमवलेले. त्यात आत्तापर्यंत एकही फ्लॉप न देणाऱ्या राजकुमार हिराणीसोबत शाहरुख पहिल्यांदा काम करतोय, त्यामुळं रेकॉर्ड ब्रेक कमाईचा आणि सलार पुन्हा पोस्टपोन होण्याचा अंदाज लावला जाऊ लागला. पण प्रशांत नील आणि सलारची टीम मागं हटली नाही, त्यांनी क्लॅश होऊ दिला. फॉर्ममधल्या शाहरुखला भिडायची डेअरिंग सलारनं कशी केली, डंकी वर्सेस सलार वाद आहे तरी काय, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. आधी सांगतो डंकी वर्सेस सलार वाद काय आहे. सलारची पहिली रिलीज डेट जेव्हा आली होती तेव्हा जवाननं जोर पकडला होता, त्यावरूनच शाहरुख फॅन्स वर्सेस प्रभास फॅन्स यांच्यात सोशल मीडियावर राडा झाला. इथपर्यंत सगळं नॉर्मल होतं, पण जेव्हा डिसेंबर महिन्यात क्लॅश होणार हे नक्की झालं तेव्हा हा राडा थिएटर स्क्रीन्सच्या मुद्द्यावर आला. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार सलारच्या निर्मात्यांनी शाहरुख खानची भेट घेतली, दोन्ही पिक्चर 50-50% स्क्रीन्स वाटून घेतील हे नक्की झालं, पण रिलीज तोंडावर आलेला असताना शाळा झाली. नॉर्थ सर्किटमध्ये डंकीला जास्त स्क्रीन देण्यात आल्या, PVR आयनॉक्सच्या अंडर येणाऱ्या सिंगल स्क्रीन थिएटर्सनं पूर्ण शोज डंकीला दिले, त्यांच्या मल्टिप्लेक्समध्येही डंकीला झुकतं माप मिळालं. सलार बॅकफूटवर गेला, मग सलारच्या टीमनं डेअरिंगबाज निर्णय घेतला. नॉर्थमध्ये ज्यांनी कमी स्क्रीन्स दिल्या त्या PVR आयनॉक्स आणि मिराज सिनेमाच्या साऊथमधल्या थिएटर्समध्ये पिक्चर रिलीज न करण्याचा. साऊथ सर्किटमध्ये असलेल्या 5,500 स्क्रीन्सपैकी जवळपास 50% स्क्रीन्स PVR आयनॉक्सच्या आहेत, पण तरी सलारच्या टीमनं हे पाऊल उचललं कारण त्यांच्यामध्ये असलेली शाहरुखला भिडायची हिंमत. ही हिंमत दाखवण्याचं पहिलं कारण सलारचा डायरेक्टर प्रशांत नील. एकीकडे राजकुमार हिराणी इंडस्ट्रीमधला बादशाह माणूस, पण प्रशांत नीलचा हा चौथाच पिक्चर. 2014 त्यानं उग्रम नावाचा कन्नड पिक्चर लिहिला आणि डायरेक्टही केला. पहिला पिक्चर असला तरी उग्रम कर्नाटकमध्ये 150 दिवस चालला, प्रशांत नीलला अवॉर्ड मिळाले, पिक्चरची चर्चा झाली आणि प्रशांत नीलच्या स्टोरी टेलिंगबद्दल एक मुद्दा चर्चेत आला, तो म्हणजे व्हायलन्स. उग्रममध्ये व्हायलन्सचा ओव्हरडोस आहे अशी टीका झाली, लोकांनी पिक्चर उचलून धरला, ओडिया भाषेत रिमेकही झाला. पण त्यानंतर 4 वर्ष प्रशांत नीलचा पिक्चरच आला नाही, पण जेव्हा आला तेव्हा KGF या 3 अक्षरांची तुफान हवा झाली. एक गरीब हिरो त्याचे 50 दुश्मन, सगळ्यांना मारून हा जिवंत राहतो, आईचा बदला पूर्ण करतो, एंडला बादशाह बनतो, पिक्चर संपला. टिपिकल फिल्मी स्टोरी, पण प्रशांत नील हीच टिपिकल स्टोरी वरच्या लेवलला नेतो. त्यानं उग्रम कोल्हार गोल्ड फील्ड्सच्या जवळ शूट केला होता, KGF तर याच कोल्हार गोल्ड फील्ड्सवर आधारित होता, आणि आता सलारलाही खानसार या इराणमधल्या शहराचे बॅकग्राऊंड दिले. व्हायलन्स आणि झिरो ते हिरो ही बेसिक लाईन KGF मध्येही होती आणि सलारमध्येही आहे. त्याच्या आजूबाजूलाच मग दोस्ती, बदला, लव्ह स्टोरी, आई मुलाचं नातं या गोष्टी फिरत असतात. पण प्रशांत नीलच्या पिक्चरमधला व्हायलन्स रॉ वाटतो, अंगावर आला तरी प्युअर एंटरटेनमेंटसाठी पिक्चर बघायला जाणाऱ्या पब्लिकला खुश करणारा. त्यात लार्जर दॅन लाईफ पिक्चर दाखवून पुढच्या पिक्चरची झलक दाखवण्यातही प्रशांत नील उजवा आहे. हीच गोष्ट सलारचं डंकीविरुद्धचं गणित पक्क करते. दुसरं कारण म्हणजे प्रभास. दोन्ही बाहुबलीच्या ग्रँड सक्सेसनंतर प्रभासनं साहो, राधेश्याम आणि आदिपुरुष अशी फ्लॉप पिक्चरची हॅट्रिक मारली. आदिपुरुष तर बेकार आपटला, का आपटला याच्या स्टोरीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. पण एवढं सगळं असलं तरी प्रभासचा फॅन बेस कमी झाला नाही. तशी बॉलिवूड आणि नॉर्थ सर्किटमध्ये प्रभासची हवा बाहुबलीमुळे झाली असली तरी साऊथमध्ये तो 2004 पासून हवा करतोय.
2005 आलेल्या छत्रपतीनं त्याला स्टार केलं. 2012 आलेल्या रेबेलनं रेबल स्टार आणि बाहुबलीनं पॅन इंडिया स्टार. प्रभास लव्ह स्टोरीत दिसला की नाकं मुरडणारी पब्लिक, प्रभास हाणामारी करताना दिसला की त्याला डोक्यावर घेत. सलग 3 फ्लॉप देऊनही त्याचा फॅन बेस हल्ला नाही. त्याच्या बर्थडेला कटआउट उभे राहिले, पोस्टरवर दुधाचे अभिषेक झाले आणि ॲडव्हान्स बुकिंगमध्ये सलारनं डंकीला मागं टाकलं. प्रभासनं एक लढाई जिंकली. तिसरं कारण, सलारचं मास मूव्ही असणं. डंकी पंजाबमध्ये घडणारी स्टोरी आहे, ज्यात तिथली परिस्थिती आहे, सोशल मेसेजही आहे. डंकीची स्टोरी तुम्हाला हसवते, कधी कधी लोडही देते. मग अशा फॅमिली ड्रामाला मल्टिप्लेक्समध्ये गर्दी होणार. पण सलार कम्प्लीट मास मूव्ही आहे, जिचा ऑडियन्स ठासून भरलाय सिंगल स्क्रीन थिएटरला. सलारला ए सर्टिफिकेट मिळाल्यानं प्रशांत नील नाराज झाला असला तरी ए सर्टिफिकेट मिळूनही पिक्चर राडा घालू शकतो हे ॲनिमलनं दाखवून दिले. त्याच तालातलं ऑडियन्स आपल्याकडे खेचण्याचा हा सलारला गोल्डन चान्स आहे. चौथं कारण, प्रमोशनमधला फरक. जवान आणि पठाणच्या वेळी शाहरुख खाननं कमीत कमी प्रमोशन करण्याची ट्रिक वापरली, ज्यामुळं पिक्चरमध्ये नेमकं काय असेल, शाहरुखचा डबल रोल असेल का, कॅमिओ कुणाचा असेल, अशा प्रत्येक गोष्टीची चर्चा झाली आणि दोन्ही पिक्चरला थिएटरमध्ये गर्दी झाली. पण डंकीचं प्रमोशन मात्र बरंच आधी सुरू झालं. टीझर, ट्रेलर, गाणे यातून पिक्चरच्या स्टोरीचा नाही म्हणलं तरी अंदाज लागलाच. पण सलारनं इथंच डाव फिरवला. त्यांनी रिलीजच्या 2 आठवड्याआधी एक ट्रेलर काढला आणि 4 दिवस आधी दुसरा. पहिल्या ट्रेलरमध्ये प्लेन स्टोरी दाखवली आणि दुसऱ्या ट्रेलरमध्ये त्याच स्टोरीत असणारा ट्विस्ट दाखवला. हीच गोष्ट मार्केट बदलणारी ठरली, कारण सलारबद्दलचे अंदाज खोटे ठरले होते. प्रशांत नील धक्का देणार हे क्लिअर झालं. त्यात हा सलारचा पार्ट 1 आहे, म्हणजे स्टोरी पुढे चालत राहणार. त्यात KGF आणि सलार एकाच युनिव्हर्सचा भाग असणार अशी ही पुढी सुटली आणि सलारचं ॲडव्हान्स बुकिंग वाढलं, ज्याच्या जोरावर पिक्चरच्या टीमनं फॉर्ममधल्या शाहरुखला भिडायची डेअरिंग दाखवली आणि 50% स्क्रीन्सवर होल्ड असणाऱ्या PVR आयनॉक्स आणि मिराज सारख्या मोठ्या डिस्ट्रीब्युटर्सला नकार देण्याचीही. पण कितीही म्हणलं तरी हे सगळं कागदावरचं गणित, आणि गणितं फिरवण्यात ग्लोबल सुपरस्टार असलेला शाहरुख खान माहिर आहे. साहजिकच ॲडव्हान्स बुकिंगमध्ये सलार पुढं असला तरी थिएटरमध्ये आणि लोकांच्या रिस्पॉन्समध्ये कोण टिकणार यावर ठरेल सलार भारी की डंकी. सध्या बॉक्स ऑफिसवर शाहरुख भारी की प्रभास? तुमचं मत किंवा अंदाज कमेंट्समध्ये सांगा आणि कुठल्याही पिक्चरच्या बाजूने असलात तरी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.